नोकरीसाठी इराणमधील जहाजावर 2 तरुण डिसेंबर 2023 मध्ये गेले होते, परंतु कुवेतच्या किनाऱ्यावर जहाज बुडाले. सुदैवाने ते दोघे वाचले, मात्र तेथील तुरुंगात अडकले होते. अखेर ऑल इंडिया सीफेसर्स युनियनच्या पाठपुराव्यानंतर दोन्ही तरुणांची सुटका झाली असून ते सुखरूप मुंबईत परतले आहेत. आविष्कार जगताप आणि निवृत्ती बागुल अशी सुटका झालेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांना एका एजंटने सेल्फ इमिग्रेशनच्या माध्यमातून इराणला पाठवले होते. तिथे जहाजावर नोकरी करत असताना 19 जानेवारीला कुवेतच्या किनाऱ्यावर त्यांचे जहाज बुडाले. यामध्ये जहाजावरील इतर सहकारी बुडाले, परंतु आविष्कार आणि निवृत्ती हे दोघे बोटीतून सुखरूप किनाऱ्यावर येण्यात यशस्वी झाले. कुवेतमधील अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकले. शेतकरी कुटुंबातील या तरुणांना सोडवण्याचे आवाहन कुटुंबियांसमोर उभे राहिले होते. ऑल इंडिया सीफेसर्स युनियनने यापूर्वी अशा प्रकारे विदेशात अडकलेल्या तरुणांची सुटका केल्याची माहिती समजल्यानंतर त्यांनी युनियनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे आणि अध्यक्ष संजय पवार यांच्याशी संपर्क साधला. दोघांनी कुवेतमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून दोन्ही तरुणांची सुटका केली असून हे दोघे तरुण सुखरूप मायदेशात परतले आहेत. मी संजय वासुदेव पवार, अध्यक्ष ऑल इंडिया सीफेरर्स अँड जनरल वर्कर युनियन. माझ्यासोबत अभिजित सांगळे आहेत, कार्याध्यक्ष आहेत. ही दोन नाशिक सिन्नरमधली एका छोट्याशा खेडेगावातली मुलं जी नाशिकमधून कुवेत या देशामध्ये रोजगाराच्या शोधामध्ये जहाजावरती होती, त्या मुलांचं तिकडे जहाज बुडलं आणि त्याच्यानंतर काही अवैध कृत्यामध्ये ते लोक सामील आहेत की काही अशा तऱ्हेचे चुकीचे आरोप त्यांच्यावरती लावले गेले आणि त्याच्यानंतर ते तिकडे अडकून होते. ही तक्रार ऑल इंडिया सीफेअर युनियनचे कार्याध्यक्ष अभिजितजी सांगळे यांच्याकडे आली. आम्ही आमच्या प्रयत्नांनी कुवेत एम्बसीशी कॉन्टॅक्ट करून त्यांना आज सुखरूप भारतात आणलेलं आहे.